हाँ, 100 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे किती रुपये झाले? किती रुपये झाले? हा बरोबर, 500 रुपये. म्हणून आपण शतक मध्ये लिहिले 500. 500 आहे ना, 500 आहे म्हणून आपण शतक मध्ये लिहिले ते 500. आता 10 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे किती रुपये झाले? बोल श्रुती. 10 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 20 रुपये. मग कुठे लिहायचे? 20 रुपये म्हणजे दशक मध्ये लिहायचे 20 रुपये, कळलं? आणि 1 रुपयाची 7 नाणी आहेत म्हणजे किती रुपये झाले? एक सात रुपये झाले. 1 रुपयाची 7 नाणी म्हणून एकक मध्ये लिहिलं. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? 100 रुपयाच्या 5 नोटा, 10 रुपयांच्या 2 नोटा आणि 1 रुपयाची 7 नाणी म्हणून आपण ते एकक मध्ये लिहिलं. मग आता किती रुपये झाले हे सगळे मिळून? हे सगळे मिळून आणि ही नाणी, हे सगळे मिळून किती रुपये झाले एकूण? किती रुपये? किती रुपये? हा बरोबर श्रुती, बरोबर बोलते तू. फक्त तू माझ्याकडे बघून बोल, सारखं दीदीकडे पाहायचं नाही, माझ्याकडे बघायचं. हा बरोबर सांगितलं तू, छान, व्हेरी गुड, शाबास. 527. किती रुपये झाले हे एकूण? किती रुपये झाले? 527 रुपये. आता या 527 रुपयातून नंदूला, सोनूला 318 रुपये दिले. काय केलं त्याने? नंदूजवळ एवढे रुपये आहेत, 100 रुपयाच्या 5 नोटा, 10 रुपयाच्या 2 नोटा आणि 1 रुपयाची 7 नाणी. 527 रुपये आहेत, त्यातले त्याने 318 रुपये सोनू, मुलगी होती तिला दिले. किती रुपये दिले? 318. किती रुपये दिले? 318. 318 रुपये दिले सोनूला दिले, कळलं? तर त्याच्याजवळ किती रुपये उरले? आता याच्यातनं त्यांनी 318 रुपये दिले. बघूया आपण. हा आता आपण ह्याच्यातच करून बघू, मग आपण ह्याच्यावर करूया. किती रुपये दिले त्यांनी सोनूला? 318 रुपये. हा 18 म्हणजे ह्या 7 मधून हे 8 वजा होत नाही. कसे देणार 18 रुपये? कसे देणार? 500 मधनं तो 300 देईल, हे देता येईल. 500 रुपये त्याच्याकडे आहेत, हे 500 रुपये आहेत, त्यातले त्याला 300 रुपये देता येतील, हे काढून देता येईल. बरोबर. पण याच्यातनं पण 1 रुपया त्याला देता येईल. पण या 7 एकक मधनं 8 एकक देता येतील का? नाही येणार. ओके ना, हे 8 जास्त आहेत आणि 7 कमी आहेत. मग कसे देणार 318 रुपये? कसे देणार तो ह्याच्यातनं? 318 रुपये द्यायचे त्याला, कसे देणार ह्याच्यातनं? काय करणार सांगा बरं, तुम्हाला सुचतंय काही? कसं देणार ह्याच्यातनं 318 रुपये द्यायचे? कसे देणार? काय करणार सांगा? आता या 7 नाण्यांमधून 8 नाणी, ह्या 7 मधून 8 नाणी कशी देणार? देता येणार नाही. हे किती आहेत? 7 आहेत, 8 नाहीये. हा स्नेहल बोल, स्नेहल बोल. हा म्हणजेच काय करायचं? 17 करायचे. मग कसे कसे करायचे? बरोबर, 17 करायचे. 17 करायचे कसे? बरोबर बरोबर सांगते तू.
कुठून घ्यायचे? कसे करायचे 17? ह्याचे 17 करायचेत ना, कुठून घ्यायचे? बरोबर सांगते तू, कुठून घ्यायचे? वैष्णव, वैष्णव काय सांगतोय? वैष्णव बोल, बोल बोल. काय करायचं? बोल ना, बोल वैष्णव, बोल. श्रुती काय सांगते? दोन दशक मधना एक दशक मोकळा करायचा. काय करायचं? आपण बाकी शिकलोय ना, दशक मोकळा करून वजाबाकी, आधी ते वापरायचं. दोन दशक मधना एक दशक मोकळा केला म्हणजेच काय केलं? हे जे 20 रुपये आहेत ना, 20 रुपये आहेत ना, ह्याच्यातले 10 रुपये मोकळे केले, ह्याचे आपण सुट्टे घेतले. सुट्टे, 10 नाणी सुट्टी घेतली, ह्याची 10 नाणी घ्यायची. किती नाणी घ्यायची याची? ह्या 10 रुपयांची 10 नाणी सुट्टी घेतली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 नाणी सुट्टी घेतली. आणि ही 10 नाणी आणि ही 7 नाणी ह्याच्यात मिळवली, किती झाली? 17 नाणी झाली. 10 नाणी आणि 7 नाणी एकूण किती झाले? 17 नाणी झाली. इथे किती राहिले मग? 10 रुपये राहिले. हे 10 रुपये सुटे केले आपण, 10 रुपये राहिले. 17 कळलं? एवढं कळलं? हा, त्याला आणखीन वरती करावं लागेल. एवढं समजलं? हा, हे 2 दशकांमधना 1 दशक मोकळा केला, त्याचे सुट्टे केले, ते ह्याच्यात मिळवले, एकक केले त्याचे, आणि यांची आता वजाबाकी होईल. कळलं? समजलं सगळ्यांना? मग आता वजाबाकी करायची. आता वजाबाकी करा बरं, किती झाली? आता करा, या 17 मधना 8 एकक वजा होईल. करा, किती झाले? वजाबाकी करा. 9 राहिले, बरोबर. 17 मधना 8 घेतले, 9 राहिले. कसं करायचं वजाबाकी माहिती आहे ना? माहिती आहे ना? 17 मनात धरायचे. वजाबाकी येते ना कशी करायची? वजाबाकीमध्ये मागे मागे मोजतो आपण. 17 संख्या मना, 8 बोट काढली, 17च्या मागे 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 9 किती आले? 9 दिसतंय ना? 9 आले. आता यांची वजाबाकी करायची, किती उरले? वजा आयुष, वजा करायचंय. आयुष नाही, आयुष वजाबाकी नाही. वजाबाकी एका म्हणा एक गेला, किती राहिले? हा, मग 2 काय सांगतो? 0 ना, बरोबर, 0. कळलं? आणि 5 मधना 3 वजा करायचे. करा, बरोबर बरोबर. वैष्णव, वैष्णव बरोबर. 5 मधात 4, 3, सॉरी 3 मधात 5 मधात 4, 3, 2 समजलं? मग हे 209 रुपये त्याच्याकडे उरले. 318 रुपये दिल्यावर 209 नंदूकडे उरले. हे समजलं गणित? त्याला काय म्हणायचं? शतक मोकळा करून वजाबाकी. हे समजलं तुम्हाला सगळ्यांना?
पक्क समजलंय मिसरायचं नाही ते कसं करायचं समजलं हा आता एक एक गणित आपण मी तुम्हाला देते तुम्ही करायचं नंतर आपण फळ्यावर करूया एक गणित मी इथे देते तुम्ही करा आता वही आणि मग आपण फळ्यावर करू मग तुमचं बरोबर आलंय का बघूया हा प्रत्येकाने करायचं हा आपल्या आपल्या वहीत हा बोल गणित हा आता करायचंय तुम्ही हा वहीत करा मी इथे देते तुम्हाला गणित चला करा प्रत्येकाने आपलं आपलं करायचं पालकांनी सांगू नका त्यांना काहीच येत आहे का मला बघायचंय मुलांना काहीच सांगू नका त्यांना त्यांचं त्यांना स्वतः करू दे मनाने अंकुश वहीत करायचंय गणित अंकुश गणित सोडव हे वही मध्ये हा पुस्तकात नाही वही मध्ये प्रत्येकाने करायचंय पुस्तकात नाहीये तुमचं तुमचं करायचंय वही मध्ये केलं का कोणाकोणाचे व्हिडिओ बंद आहेत चालू करा बरं व्हिडिओ व्हिडिओ कोणाचे बंद झालेत अंकुश स्नेहल उपेंद्र व्हिडिओ बंद आहेत गणित कर अंकुश वहीत कर वही मध्ये झालं थांब आयुष आयुष थांब थोडस चुकलंय वाटत थांब थोडं चुक चुक आलंय तुझं आपण पाहू इथे करूया परत आपण तू बघ एकदा काय चुकलंय ते बघ असं वाटतंय थोडं चुकलंय तुझं चुकलंय गणित चुकलंय आयुष आयुष परत बघ चुकलंय
बरोबर आपण इथे करूया. मला ना नीट दिसत नाही ना, चमकतंय ते. आपण इथे करूया, मग तुम्ही तुमचा तपासा. आपण इथे करूया. झालं का सगळ्यांचं? कोण राहिलंय? आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी. आयुष इकडे बघ आता. इकडे बघ आता काय केलं. इथे किती आहे? हे किती आहे? किती आहेत? 900 वजा 365. हा, आता इथे किती आहे? एकक मध्ये शून्य आहे. मग शून्य एकक मधना पाच एकक वजा होतात का? नाही होणार. मग काय करायचं? काय करायचं? हा, इतना इकडे घ्यायचं आहे, पण इथे पण शून्य आहे. मग काय करायचं? इकडे पण शून्य. मग कसं घ्यायचं? दशक स्थानी पण शून्य आहे की नाही. मग काय करायचं? अजून मागे जायचं. हा, 100 शतक मध्ये जायचं. शतकामधन आधी इथे घ्यायचं आणि मग पुढे जायचं. कळलं? शतकामधन दशकामध्ये हातचा घ्यायचा. कळलं? मग आता ह्या 9 शतक मधन 1 दशक मोकळा करायचा आहे. शतकामधन दशक मोकळा करायचा. म्हणजे हे 9 शतक काटले आपण आणि त्याच्यातनं 1 दशक मोकळा केला. 1 दशक मोकळा केला. इथे किती झाले? इथे किती झाले? याच्यात ना 1 दशक मोकळा केला ना. किती झाले इथे? काही व्हिडिओ नाही. माझा व्हिडिओ दिसत नाही. नाही दिसत. माझ्याकडे चालू आहे. तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम आला असेल. बाकीच्यांना दिसतंय ना? हा, तुम्हालाच प्रॉब्लेम आला असेल. हा बरोबर. इथे किती राहिले? 8. कळलं? आता इकडे घेतला ना आपण, इकडून इकडे हातचा दिला. मग इथे किती झाले? इथे किती झाले? इथे किती होणार? बरोबर श्रुती. 10. कळलं? आता या 10 मधना इकडे हातचा द्यायचा आहे. 10 दशक मधना 1 दशक आपण इकडे नेला. कळलं? 1 दशक आपण इकडे हातचा घ्यायचा. मग हे काटले. इथे किती राहिले? 10 दशक मधना 1 दशक काढला. इथे किती राहिले? किती? बरोबर 9 उरले. आणि इथे? इथे किती उरले? किती झाले? इथे किती? आयुष, इथून इकडे आपण हातचा दिला ना, इथे किती झाले? हा 10. 5 कुठून आले आयुष? 5 कुठून आले? 10. मग 5 काय सांगतो? 10. एवढं समजलं का? एवढं समजलं का तुम्हाला? हे पहिले आलं पाहिजे करता, मग पुढे जायचं. तोपर्यंत वजाबाकी करायची नाहीये. समजलं? आता वजाबाकी करायची. 10 मधनं हे 5 गेले. किती झाले? चला सांगा. 5 उरले. बरोबर 10 मधनं 9, 8, 7, 6, 5. मागे मागे मोजायचं. 5 उरले. या 9 मधनं 6 गेले. 9 वजा 6, 9 मनात 6, 8, 7, 6, 5, 4, 3. किती उरले? 3 उरले. आणि या 8 मधनं 3 गेले. किती उरले? 8 मनात 7, 6, 5. किती उरले? 5 उरले. समजलंय का हे पप्पा? हे तुम्हाला सगळ्यांना समजलं का?
अंकुश अंकुश तुला समजलं का? नक्की समजलंय पक्क? हे चुकायचं नाही, विसरायचं नाहीये. हे वजाबाकी नवीन प्रकारची वजाबाकी आहे, आपल्याला अजून केलेलं नाहीये तुम्ही असं. हा परत परत सराव करावा लागेल. अजून एक गणित करा, अजून एक गणित तुम्ही प्रत्येकाने करायचं. हा आपल्या आपल्या वहीत करा. अजून दुसरं गणित देते. चला करा. प्रत्येकाने आपल्या आपल्या वहीमध्ये करायचंय. हा वहीमध्ये सोडवा प्रत्येकाने. आणि मुलांना स्वतः करू द्या, त्यांना चुकलं तर चुकू दे, त्यांचं त्यांना समजतंय का बघू. फक्त त्यांना हे सांगा की इकडून सुरुवात करावी लागेल. आता इथे शून्य, इथे पण शून्य, मग इथून सुरुवात करायची हातचा घ्यायला शतकामध्ये. आयुष, उपेंद्र व्हिडिओ बंद आहे, अंकुश अंकुश आहे. हा बोल अंकुश, बोल. झालं तुझं? तुझं झालं? दाखव 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 दाखव. एकशे तेरा. बरं ठीक आहे, बघते मी. थांब, नाही अंकुश थोडस चुकलं बघ, विचार कर, थोडस चुकलंय तुझं. श्रुती किती आलं? 173. हा 9 × 2 गेले 7. हा बरोबर बरोबर. अंकुश तुझं किती आलं? बरोबर श्रुती. अंकुश तुझं दाखव किती आलं. अंकुश दाखव दाखव दाखव. बघू बघू मला बघू. अंकुश चुकलंय. अंकुश चुकलंय, थोडं चुकलंय. चुकलंय तुझं, इथे चुकलंय. हे चुकलंय तुझं बघ. मी सांगते आता, थांब, सगळ्यांचं झालं की मी सांगते. स्नेहलचं झालं का? दाखव स्नेहल दाखव. चुकू दे, चुकलं तर चुकू दे, मला कळेल काय त्यांना येत आहे ते. दाखव, मला दिसलं नाही. व्यवस्थित दाखव. हा 173. हा हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे स्नेहल. अंकुश नाही, अंकुश तुझं चुकतंय, तुला समजलं नाहीये. अंकुश अंकुश चुकतंय तुझं, तुला समजलं नाहीये. थोडस समजलं नाहीये.
हा आता बरोबर आयुष आधी चुकलं होतं ना आयुष बरोबर आता लक्ष्मी लक्ष्मी केलं का लक्ष्मी दाखव मला दाखव समजलं नाही तुला लक्ष्मी नुसती बसली आहे का बघू ना दाखव ना काय केलं ते दाखव बघू मी सांगणार आहे चुकलं तर चालेल मी सांगणार आहे तुम्हाला नाही नाही चुकलं चुकलं थोडं चुकलंय थोडं चुकलंय थांब जरा कुणाल कुणाल दाखव कुणाल दाखव गणित दिसत नाही चमकते थोडस फिर किती आले हो कुणालच किती आले उत्तर मला दिसत नाहीये काही समजलं नाही उशिरा आला हा बर ठीक आहे श्रुती श्रुती झालं श्रुतीने केलं का श्रुती दाखव दाखवलं तुम्हाला दाखवलं का एकशे हा बरोबर बरोबर हा इकडे बघ आता अंकुश लक्ष्मी कुणाल तिघा सगळ्यांनीच इकडे बघा तुम्ही तिघांनी नीट लक्ष द्या तुमचं चुकलंय ना इकडे लक्ष द्या आयुष तुझं पण चुकलं होतं ना नीट लक्ष दे इकडे इकडे बघा आता कुणाल बघ हा लक्ष्मी बघ इथे किती आहे शून्य आहेत लहान आहेत आणि सात मोठे आहेत मग वजाबाकी होत नाही ओके नाही मग काय करणार आपण हातचा घेणार इकडनं दशकातून दशकातून हातचा घेणार पण दशकामध्ये पण शून्य आहे म्हणजे काहीच नाहीये शून्य म्हणजे काहीच नाही ना मग तिथनं हातचा घेता येणार नाही परत मागे जायचं इथे पण शून्य परत मागे जायचं शतक मध्ये गेलो कळलं शतकामधून दहा दशक एक दशक मोकळा करायचा शतकातना दशक मोकळा करायचा म्हणजेच काय त्याच्यातना एक शतक काढला म्हणजेच दहा दशक मोकळे केले समजलं का समजलं का हा मग आता याच्यातना हातचा घ्यायचा आधी असं जेव्हा गणित येतं ना तेव्हा इकडे जायचं हे काढले पहिले तिथे कटकट करायचं नाही कळलं का कोण आलं हे वैष्णव पहिलेच कटकट करायचं नाही सगळ्यांनी लक्षात ठेवा हा पहिले इथे करायचं मग इथे किती उरले याच्यातनं हातचा घेतला मग इथे किती उरणार चारामधन हातचा गेला बरोबर तीन उरले बरोबर तीन उरले चार मधन एक हातचा गेला तीन उरले कळलं का अंकुश कुणाल लक्ष्मी हा आता इथे हातचा दिला ना याच्यातनं इकडे दिला मग इथे किती झाले नाही दोन कसे काय इथून दा एक दशक मोकळा केला आपण दशक मोकळा करून इथे लिहिलाय बरोबर दहा कुणा अंकुश समजलं का इतना आपण इकडे टाकला इथे मिळवला इतना दहा इकडे टाकले दहा मधून बस एक समजलं का लक्ष्मी अंकुश कुणाल समजलं का हा इकडनं आपण हातचा इकडे लिहिला म्हणजे इथे दहा झाले इथे शून्य आहे ना समजलं समजलं सगळ्यांना समजलं दहा दशक आपण इकडे टाकले दहा दशक म्हणजेच ते शंभर होता दहा दशक म्हणजे शंभर म्हणून ते दहा दशक म्हणायचे त्याला हा आता आता या दहा मधन इथे हातचा घ्यायचा आहे आधी शून्य होते तिथनं हातचा घेता येत नव्हता म्हणून आपण इकडनं इकडे आधी दहा केले आता या दहा मधन आपल्याला हातचा घ्यायचाय कळलं मग आता हे काटायचं परत याच्यात ना एक दशक आपण मोकळा केला हे दहा दशक आहेत ना दहा दशकामधन एक दशक काढला दहा दशक मध्ये एक काढला मग इथे किती झाले थांब थांब लक्ष्मी सांग लक्ष्मी एक दशक मोकळा केला हा बोल बोल अंकुश बोल अंकुश 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 नाही अंकुश अंकुश सांग बाकीचे शांत बसा अंकुश बोल
अंकुश एक दहा दशक मधना एक दशक हातचा घेतला इथे किती लिहायचे वरती अंकुश बोल ना आवाज नाही येत मला एक हो ना एक दशक आपण काढला नाही तुला समजलंच नाही का हे धपट केल्यावर इथे किती लिहायचे दहा दशक मधना एक दशक गेल्यावर किती राहणार बरोबर लक्ष्मी लक्ष्मी बरोबर नऊ नऊ दशक राहणार समजलं का अंकुश अंकुश कळलं अंकुश तुला कळलं कळलं का अंकुश समजलं का कुणाल तुला समजतंय का कुणाल हा आता इथना इथे नऊ राहिले आणि इथे हातचा दिला इथे किती झाले मग इथे किती झाले एक दशक हातचा दिलाय किती झाले दहा दहा झाले इथे एवढं समजलं का सगळ्यांना समजलं का अंकुश कुणाल आणि लक्ष्मी तुम्हाला समजलं का आता वजाबाकी करायची हे झालं हे सगळं करून झालं इथे वरती मग वजाबाकी करायची आता दहा मधनं सात गेले किती राहिले किती राहिले इथे लक्ष्मी तुझं लक्ष नाहीये का ग दहा वजा सात तीन दहा वजा सात लक्ष्मी मी काय बोलते दहा वजा सात अंकुश हा बरोबर बोलता नाही येत का अंकुशला अंकुशला बोलता येत नाहीये हा मग बोलून सांग ना हा बरोबर लक्ष्मी किती उरले दहा मधना वजा केले सात किती उरले लक्ष्मी बोल लक्ष्मीचं बिलकुल लक्ष नाही आहे अभ्यासामध्ये बिलकुल लक्ष देत नाहीये लक्ष्मी आज तू मी सांगते दहा वजा सात वजा बाकी पण विसरून गेली का तू थांब तुम्हाला येत आहे माहितीये मला फक्त मला कुणाल अंकुश आणि लक्ष्मी यांच्याकडनंच पाहिजे नाही समजलं लक्ष्मी वजा बाकी बरोबर कुणाल बरोबर लक्ष्मीला कळलं नाही अजूनही हे तुला येत नाही लक्ष्मी बोल तुझ्यासाठी थांबले मी चूक एकदम चूक वजाबाकी पण विसरून गेली आहे किती दिवस आली नाही ना क्लासला सगळं विसरली आहे
काय करते तू लक्ष्मी? कशी करते वजाबाकी? वजाबाकी कशी करते दाखव मला, कर. आवाज पण येत नाही तुझा मला, आवाज येत नाहीये मला तुझा. इकडे बघा, इकडे बघा, वजाबाकी कशी करायची आहे. दहा मनात, लक्ष्मी लक्ष दे इकडे, दहा मनात सात बोट काढले, दहाच्या मागे 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 मोजायचे. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, किती आले, किती? हा मग माहित नाहीये तुला, मागे मागे शिकवलंय ना. किती दिवस घरी राहिली, आराम केला, अभ्यासाला आली नाही शाळेत रोज रोज क्लासला, मग सगळं विसरली हो ना, असं नाही चालणार. कळलं का? किती आले? तीन. दहा वजा सात तीन, नऊ वजा दोन. चला करा पटकन, सोप्पय. नऊ मनात, नऊ वजा दोन, नऊ मना, दोन बोट काढायचे. नाही लक्ष्मी चूक, दोनच बोट काढायचे, कमी संख्येची बोट काढ ना. नऊ मना, नऊच्या मागे मोज. बरोबर, बरोबर लक्ष्मी. किती लक्ष्मी बोल? हा बरोबर, नऊ मनात, आठ, सात. सोप सात, सात उरले. तीन आतना दोन गेले, तीन मनात, दोन एक. आलं तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर सेम? एकशे त्र्याहत्तर आलं उत्तर, आलं बरोबर. हा आता समजलंय तुम्हाला, असं जेव्हा गणित येतं तेव्हा काय करायचं, समजलं सगळ्यांना? कळलं ना? आता हे विसरू नका, आणि वजाबाकी विसरायची नाही. हा कुणाल, लक्ष्मी, वजाबाकी विसरायची नाही. कळलं का? हा समजलं? आणि रोज रोज क्लासला यायचं, मग आपण अभ्यास विसरत नाही. कळलं? क्लासला आले नाही की मग विसरून 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 जातो सगळं. समजलं का? रोज 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 अभ्यास करायला यायचं. हा बर, आता बरं, एवढं समजलं तुम्हाला? आज आपल्याला लवकर थांबवावं लागणार आहे. ठीक आहे. हा आता आपण एक दोन शाब्दिक गणित करूया. हा शाब्दिक गणित करूया. हा हे बघा, इथे एक हे दिलेलं आहे, इथे एक गणित दिलेलं आहे शेवटचं, हे तुम्ही घरी करा. हा हे सगळी गणित आपल्याला, प्रत्येक गणित इथे घेता येणार नाहीये. सगळ्यांनी ही गणित आहेत, ही गणित